शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची 13 फूट उंचीची भव्य दिव्य मूर्ती आणली आहे. त्यामुळे मध्यवर्ती जन्मोत्सव ट्रस्ट व अध्यक्षांसह शिवप्रेमीकडून मोठा जल्लोष व आनंद व्यक्त करण्यात आला आहे. बोला. मी उमेश वरकट, शिल्पकार. पुण्याला क्रिएटिव्ह आर्ट स्टुडिओ नावाने फर्ममध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं टोटल काम झालेलं आहे. हा पुतळा तयार करताना साधारण 4 कलाकारांनी आम्ही मिळून साधारण 8 ते 9 महिने सलग काम केलेलं आहे. पण करोनाच्या पिरियडमुळे हे काम स्थगित झालं आणि आज ही मूर्ती सोलापूरमध्ये आगमन झालेलं आहे. ही मूर्ती करताना बरेच शिल्प जेवढे काही आजपर्यंत महाराजांचे घडले गेले यांचा अभ्यास करून, महाराजांचं चरित्र अभ्यास करून, त्यांचं ड्रेपरीची स्टाईल, त्यांचं एज, सिंहासनावर ज्या वेळेस विराजमान झाले त्यावेळेस वय, त्यांचं हे सगळ्या गोष्टीचा असं विचार करून काम केलं गेलं. आणि सोलापूर मध्यवर्तीसाठी हे काम करताना जे मला मान मिळाला हे शिल्प करताना, त्याबद्दल मी मंडळाचा आभारी आहे. धन्यवाद. छत्रपती सोलापूर शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीनं यंदाच्या वर्षी ट्रस्टचे अध्यक्ष माननीय नानासाहेब काळे यांच्या मार्गदर्शनाखाली खूप दिवसापासून ट्रस्ट मंडळीची व समस्त शिवमंडळ शिवभक्तांची इच्छा होती की मूर्ती नवीन करावी आणि आज त्या सर्वांची इच्छापूर्ती होताना आपल्याला दिसते. आणि ही जी मूर्ती आहे या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील राजदंड असलेली एकमेव मूर्ती की छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक वैशिष्ट्य ह्या ठिकाणी जाणून येतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या वयामध्ये सिंहासनावर विराजमान झालेत हे सुद्धा ठळकपणे या मूर्तीमध्ये दिसून येत आहे. जवळजवळ 14 फुटाची असणारी ही लक्षवेधक अशी मूर्ती शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या मंडळाला एक ठिकाणी दिलेली आहे, केलेली आहे. आणि सर्व शिवभक्तांनी या ठिकाणी ती आदरणीय नानासाहेबजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी ही केली आहे. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.